दिवसाला प्रवास करतात आणि या प्रवाशांची सुरक्षेची जिम्मेदारी रेल्वे मिनिस्ट्रीची आहे. 24 मार्च 2016 रोजी कमलताई ट्रेनमधून प्रवास करत असताना शिवड आणि नेरूळच्या मुधात चलत्या ट्रेनमधून त्यांना दगड मारण्यात आला आणि त्यात गंभीररीत्या जखमी झाल्या. कुठे झाली घटना? इथं नेरूळ आणि जीवनगर ते मधलं तळ आहे एक, ते चिंचुले तळ म्हणतात त्याला. त्या तळ्यापासून थोडी पुढं गाडी बिरीच्या पुढंच निघली तर मी अशी इकडे बसलेली होते तर इकडून उठून अशी नुसतं उभाच राहिली तर उभा राहायचा आणि दगड याचा एकच झाला रोडून मिळून. म्हणून असं लागलं दगड मला लागून ते पत्र्याला लागलं हातमध्ये लागलं तरी मग मी अशी घाबरल्यावान झाले. मला आधी घाबरं सुटतं मग मी काय केलं, ही साडी होती माझ्या अशी, मग याचा असं केलं आणि असं तोंडात टाकलं हे आणि अशी चार बोट आतमध्ये टाकून हे बोट असं धरलं. आतल्यात काय सोडलं नाही आणि अशी घाम मला असा चालला सगळा काय सुचना. मग माझी पत्नी होती बाजूला बसलेली, मग तिला म्हणलं अगं गाडी उभं कर गाडी उभं कर. आता मध्ये कोणी गाडी उभं करत नाही आणि त्या दिवशी गाडीमध्ये गर्दीच नव्हती अजिबात. पण ते मारला कोणी नाही कोणी हे काही मी स्पष्ट बघितलंच नाही. कदवाड भाई आला सपोर गावतं मग त्याने मला धरलं आणि त्याने त्याने पुढे नेलं. नेलं तर मग ते बघितलं तर आम्ही काय पोलीस केस काय बघितलं केलीच नाही. ते तिथं कोणी नव्हतंच तर मग आता कोणाला बघायचं स्टेशनला. म्हणून मग मी आले तशी तर मग तिथं बसल्या बसल्या काय झालं काय झालं म्हणजे मला दगड मारला असं असं झालं. बघितलं का मला काय स्पष्ट बघितलेलं नाही आहे. उठायचा ठ्यापा आणि ते मारायचा ठ्यापा एकच झाला. आणि मग त्यांना मला काय बघितलंच नाही, फक्त एक इंजेक्शन दिलं डॉक्टर लोकांनी. मग ते दिल्याच्या नंतर मग ते म्हणे असं असतं तसं तसं एवढा खर्च सांगितला. मग माझ्यातला काय तिथं पैसे नव्हते काय नव्हते. मग मला फोन बी करता येणार, फोन माझा पिशवीत आणि त्या बायका माझ्याबरोबर होत्या त्यांना काय सुचना. मग त्यांना त्या एका बाईने एका मुलीला फोन लावला, तिनं मग हे जावायला फोन लावून हे जावायचे झाला हॉस्पिटलमध्ये. मग परत घरी येऊन होत घरामध्ये 2,500 रुपये होते ते त्याने घेतले. त्याच्याकडचे काही पैसे माझ्याकडचे काही पैसे असे भरून 5,000 रुपये दवाखान्यात भरले. मग त्यांना त्या दिवशी काय माझं ऑपरेशन नाही केलं. एवढा खर्च सांगितला. किती खर्च सांगितला? पहिला खर्च त्याने सांगितला 35,000. मग आम्ही कंपनीच्या कार्डाचं म्हणून तर मग ते त्यांना वाढतच चालवलं. तर मग पहिले किती 1,30,000 बोलले. मग कमी जास्त करत करत त्यांना ते 95,000 रुपये घेतले. 95,000 रुपये सांगितले. मग 5 कमी 1,00,000. मग तेवढ्यामध्ये त्यांना बुधवारी लागलं तर गुरुवारी ऑपरेशन संध्याकाळी 5 वाजता नेलं मला ऑपरेशनला. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलीस होते तिथे? पोलीस नव्हते, कोणच नव्हतं. पोलीस नाही कुठली, लेडीज पोलीस नाही, कोणच नाही. तर हॉस्पिटलमध्ये आणल्याच्या नंतर किती वाजता पोलीस आले? 9:30 आले. हो ना, हॉस्पिटलमध्ये किती वाजता आणलं? 2 वाजता. मग FIR ची कॉपी वगैरे काय आहे कंप्लेंटची? तर त्या महिलाला खूप लागल्या गेलेलं आहे. ह्या टायमाला मुंबई पोलीस रेल्वे पोलीस सॉरी कुठे होती? यांना ड्युट्या दिल्या नव्हत्या का होळीच्या दिवशी? रेल्वे पोलीसना याला कळलं पाहिजे होळीचा टाईम आहे. मुलं लहान लहान मुलं दगड फेक करतात, या फुग्याचे बॉल म्हणून रेल्वेमध्ये फेकतात तर रेल्वे का कळत नाही का त्यांना? त्यांनी बंदोबस्त का नाही केला? आज एकाचा जीव गेला असता तर त्याचा जिम्मेदार कोण राहिला असतं? हाच मला प्रश्न करत आहे. तुम्ही तुम्ही कोणाला जिम्मेदार ठरवता? आता जिम्मेदार आपण बघितलंच नाही तर ठरवता येत नाही ना कोणाला. बघितला असता फक्त आरोपी तर मग आपण जिम्मेदार ठरवू शकतो ना. पर जी अशा घटना होतात ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांना तिथं काहीतरी ठेवायला पाहिजे ना. पोलीस लोक कोणी नाही, आज मला घडलं उद्या परत दुसऱ्याला नाही घडायला पाहिजे, म्हणून तिथं काय संरक्षण पाहिजे ना त्यांचं. मला जी खर्च लागला 1,00,000 रुपये त्याचा जिम्मेदार कोण आहे? त्याची भरपाई कोण करून देणार? रेल्वे अधिकाऱ्यांनी, कारण त्यांची गलती ना. त्यांनी जर बॉडीगार्ड ठेवले असते समजा पोलीस लोक तिथं तर मला ही घटना घडलीच नसती. 1,00,000 रुपये लागले. आता 1,00,000 रुपये आम्ही कसे जमा केले कसे नाही ते आमच्या आम्हाला माहीत. मालक कामाला गेलेला, मुलगा कामाला गेलेला. जर प्रवास करताना प्रवाशासोबत जर अशा घटना घडतात तर त्याचा जिम्मेदार कोण? हा प्रश्न निर्माण कमलताई यांनी केला आहे. कमलताईच्या दवाखान्याचा खर्च मिळवून देण्यासाठी आपण रेल्वे मिनिस्ट्री सुरेश प्रभू यांना ट्विटरवर मेसेज करू शकता. त्यांचा ट्विटर ID आहे मुंबई नेरूळ मधून अमोल लालझरे इंडिया अनहर्ड साठी.